नौपाड्यातील रात्र निवारा केंद्राला विरोध झाल्यानं ठाणे महापालिकेनं ते कोपरीतील भाजी मार्केटच्या जागेवर उभारण्याचा निर्णय घेतला असून त्याची निविदा देखील काढली आहे. परंतु स्थानिक नगरसेवकांना अंधारात ठेवून अशा पद्धतीनं रात्र निवारा केंद्र उभारणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त करून कोपरीतील भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी त्याला विरोध केलाय. या संदर्भात त्यांनी महापौर आणि सभागृह नेत्यांची भेट घेऊन ते रद्द करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं बेघरांसाठी रात्र निवारे उभारण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत. परंतु दिलेल्या निर्धारित वेळेत पालिकेला हे निवारे उभारण्यात यश आलेलं नाही. कोपरीथे केंद्र सरकारचे 2 कोटी अनुदान आणि पालिकेच्या 94 लाखाच्या निधीतून रात्र निवारे उभारण्याचे प्रयत्न सुरू झालेत. मात्र त्याला आणखीन काही महिने लागणार आहेत. या मुद्द्यावर न्यायालयामध्ये पालिकेची कोंडी होणार असल्यानं काही गडबडीमध्ये नौपाड्यातील सोनीपथावर असलेल्या पालिकेच्या इमारतीत हा रात्र निवारा उभारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता. परंतु त्याला भाजपाच्या नगरसेवकांनी विरोध केल्यानं पालिकेनं हा प्रस्ताव पासनात गुंडाळला. मात्र आता आपला मोर्चा त्यांनी काही महिन्यापूर्वी कोपरीत वळवला असून स्थानिकांचा विरोध डावलून भाजी मार्केटच्या प्रस्तावित जागेवरच ते उभारण्याचा गाड घातलाय. या संदर्भातील प्रस्ताव देखील आहे त्यावेळेच्या विषयामध्ये महासभेमध्ये मंजूर करून घेतलाय. त्यानुसार आता त्या कामाची निविदा प्रक्रिया पालिकेनं सुरू केली आहे. ही बाब स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या संदर्भात अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, महापौर मीनाक्षी शिंदे आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांची भेट घेतली आहे.